हॅलो स्टुडंट्स इन प्रिव्हियस लेक्चर वी वेअर स्टडी अबाउट द प्रिपरेशन मेथड्स ऑफ कार्बोक्झिलिक अॅसिड टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डीहाड किटोन्स अँड कार्बोक्झिलिक अॅसिड आज आपण अल्डीहाड कीटोन अँड कार्बोक्झिलिक अॅसिड फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत त्या स्टडी करणार आहेत चला तर मग आजच्या आपल्या लेक्चरला चालू करूया फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आता अल्डीहड अँड किटूंमध्ये मेनली कोणता फंक्शन ग्रुप असतो कार्बोनिल बॉन्ड किंवा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ द कार्बोनिल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ इन अल्डीहाड्स अँड किटोन्स इज अ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड तर पोलर कोवॅलंट बॉन्ड म्हणजे काय येतात त्याच्यात चार्जेस सेपरेट होतात एक पार्शल पॉझिटिव्ह चार्ज अँड पार्शल नेगेटिव्ह चार्ज ॲज अ रिझल्ट धीस कंपाऊंड्स कंटेन डायपोल डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ते चार्जेस सेपरेट होतात म्हणून त्यांना काय म्हणतात ते दे कंटेन डायपोल डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे बघा इथं मध्ये त्यांनी दाखवले डायपोल डायपोल इंटरेक्शन्स हा हा जो कार्बन आहे त्या कार्बनवर कोणता चार्ज आहे डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज इथं पण तसंच झालं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज हे चार्जेस सेपरेट होतात त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणता अट्रॅक्शन असतं डायपोल डायपोल अट्रॅक्शन इन कार्बोनिल कंपाऊंड्स बट कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये ते आपण कार्बोक्सिलिक ॲसिडच्या प्रॉपर्टीमध्ये स्टडी करणारे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये काय होतं ओएच बॉन्ड असतो सी डबल बॉन्ड ओ ओएच दुसरा काय असतो ओ एच हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात ते काय असतात जास्त असतात कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये दॅन अल्डिहायड अँड किटोन्स अल्डिहाय अड किटोनमध्ये काय होतं जे तुमचे पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असतात त्यांच्यामध्ये काय असतं डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स फिजिकल प्रॉपर्टी फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ अल्डीहाइड्स अँड किटोन्स आता फिजिकल स्टेट म्हणजे ते सॉलिड असतं लिक्विड असतं काय गॅस असतं आणि बॉइलिंग पॉईंट काय माहिती तुम्हाला तर किती टेम्परेचरला बॉईल होतं त्याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट म्हणजेच काय डेफिनेशन काय असते बॉइलिंग पॉईंटची द टेम्परेचर ऍट विच टोटल व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर जेव्हा टोटल व्हेपर प्रेशर जे लिक्विडचं असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होतं तेव्हा त्याला त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो बॉइलिंग पॉईंट ऑफ दॅट लिक्विड आता बघूया त्याच्या आपण फिजिकल स्टेट पहिल्यांदा त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट फॉर माल म्हणजेच फर्स्ट मेंबर ऑफ अल्डी काय असतो फॉर्म्युला सी एच ओ माल डेड इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर फॉर डेड फक्त एक काय गॅस ॲट रूम टेम्परेचर अँड इट हॅज इरिटेटिंग ऑर्डर आता समज तुम्हाला इरिटेटिंग ऑर्डर म्हणजे तो स्मेल काय त्याचा चांगला नसणार आहे फॉर माल इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर अँड हॅज इरिटेटिंग ऑर्डर देन एसेटा अल्डीएड इज एक्स्ट्रीमली होलाटाईल त्याच्या फूडचा मेंबर सी एच थ्री एच ओ एटा अल्डीएड इज एक्स्ट्रीमली होलाटाईल होलाटाईल म्हणजे काय होतं इझिली इव्हॅपरेट होतं त्याचं जे टोटल वेपर प्रेशर असेल ते इझिली किंवा लगेच बिकम्स इक्वल टू अॅटमॉस्फिरिक प्रेशर एवढं होतं आणि ते इझिली इव्हॅपरेट होतं त्यामुळे त्याला म्हणतात एक्स्ट्रीमली होलाटाईल कलरलेस लिक्विड काय प्रो प्रॉपर्टीज आहेत बघा ऍसिटा अल्डीएडच्या एक्स्ट्रीमली होलाटाईल कलरलेस लिक्विड हायर प्लिजंट ओ ओडर आता हायर अल्डीआयड म्हणजे ॲसिड अल्डियाच्या पुढचे असतील तर तीन थर्ड तीन कार्बनचे चार कार्बनचे फाईव्ह कार्बनचे जे पुढचे अल्डिहायड जे, जे तुमचे हायर अल्डिहाड असतील ते त्यांना कसला स्मेल असतो प्लिजंट स्मेल ऑर प्लिजंट ओडर त्यानंतरच्या आता किटोनच्या बघूया ॲसिटोन इज अ लिक्विड ॲट रूम टेम्परेचर ॲसिटोन पण काय आहे लिक्विड ॲट रूम टेम्परेचर फर्स्ट मेंबर ऑफ किटोन फॅमिलीचा फर्स्ट मेंबर आहे एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच थ्री ह्याला म्हणतो आपण ॲसिटोन दोन मिथिल ग्रुपला सी डबल बॉन्ड ओ मध्ये असतो एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच थ्री ऍसिटोन इज अ लिक्विड काय हे लिक्विड आहे तिथं फॉर्मालडेड काय होतं गॅस होतं पण ऍसिटोन काय लिक्विड ॲट रूम टेम्परेचर अँड इट हॅज प्लिजंट ऑर्डर याचा पण ऑर्डर कसं आहे प्लीजंट ऑर्डर आहे बट मोस्ट ऑफ द हायर किटोन्स हॅव ब्लँड ओडर्स आता ब्लँड ऑडर हा नवीन शब्द आहे बघा ब्लँड ओडर म्हणजे त्याचा असं स्पेसिफिक आपण त्याचं ओडर सांगू शकत नाही सांगता येत नाही काही वेळा ते प्लिजंट वाटतं काही वेळा पंगंट वाटतं काही वेळा बिटर वाटतं त्यामुळे त्याचा स्पेसिफिक जो असेल किटोनचा हायर किटोनचा ओडर आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे त्याला काय म्हणतात ब्लँड ओडर्स त्याच्यानंतरच आता याच्या बाबतीत तुम्हाला समजलं फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिला फॉर्माल डे काय असतो गॅस त्याच्यानंतरचा ऍसिटाइल्ड डेड जर घेतला तर काय असतं होलाटाईल कलरलेस लिक्विड ॲसिटोन काय असणारं रूम टेम्परेचरला लिक्विड असतं इझिली ते पण होलाटाईल होलाटाईल लिक्विडच आहे आणि त्याचा जो स्मेल असतो तो प्लिजंट स्मेल असतो आणि मोस्ट ऑफ द जे अल्डी किटोन्स असतील हायर किटोन्स त्यांचा स्मेल आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे त्यांना म्हणतात ब्लँड ओडर्स त्यानंतरचं आता बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट इन द होमोजिनियस सिरीज ऑफ अल्डीहेड्डस अँड किटोन्स आर लिस्टेड इन टेबल आता टेबलमध्ये तुम्हाला ते अल्डीहाइड्स अँड किटोन्स काय दिलेत बॉइलिंग पॉईंट दिलेत ते बघूया या चार्टमध्ये तुम्हाला बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डीहेड अँड किटोन्सचे बॉइलिंग पॉईंट दिलेले आहेत बघा आता फर्स्ट काय चार्टमध्ये पहिला नंबर ऑफ कार्बन आयटम्स आता एक जर कार्बन आयटम असेल तर अल्डीहेड कोणतं असतं मिथॅनल म्हणजे कोणता असेल एच सी एच ओ त्यालाच काय म्हणतात तुमचा अल्डीहेड ग्रुप यायला पाहिजे सी डबल बॉन्ड ओ एच आणि हा हायड्रोजन एक एच सी एच ओ फॉर्मालडी किंवा त्याचं आय पी एस नेम काय होतं मिथॅनल त्याचं बॉइलिंग पॉईंट काय टू फिफ्टी टू केल आता जर किटोन वन कार्बनचं किटोन नाही आहे कारण का किटोन कुठून स्टार्ट होता ॲसिटोनपासून मग त्या ॲसिटोनमध्ये किती कार्बन आहे तर टोटल तो सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री त्यामुळे किटोन जो ग्रुप आहे किंवा किटोन फॅमिली आहे ती कुठून स्टार्ट होते तर थ्री कार्बनपासून त्याच्यामध्ये ॲटलीस्ट तीन कार्बन लागतात त्यामुळे आपण ते नंतर बघूया मग आता सेकंड कार्बनचा बघा दिला आहे तिथं बॉईलिंग पॉईंट किती आहे टू नाईंटी फोर केले वि नाही त्याला म्हणतो आपण इथेनल किंवा पुढचा ॲसिटॉलडिहायड असेल कॉमन नेम त्याचं ॲसिटॉलडिहाईड त्यानंतरचा थर्ड कार्बन काय होईल प्रोपेन असतं प्रोपेनमधला आपण ई काढतो आणि फक्त एएलचा फिक्स लावतो प्रोपॅनल प्रोपॅनलचा बॉइलिंग पॉईंट थ्री वन नाईन केल्वीन माहिती तर आता पुढचा प्रोपॅनोन आला आपला प्रोपॅनोन म्हणजेच काय ॲसिटोन थ्री टू नाईन केलविन मग आता बघा तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये प्रोपॅनल त्यानंतर ब्युटॅनल एच आर कार्बन फाईव्ह कार्बनचं पेंटॅनल सिक्स कार्बनचं हेक्झॅनल मग हे जे बॉइलिंग पॉईंट काय होत गेलेत इनक्रीज होत गेलेत म्हणजे जसजसं जसं तुमची कार्बनची चेन वाढेल नंबर ऑफ कार्बन आयटम्स त्या मॉलिक्यूलमध्ये वाढतील तसं तसं काय होतं तुमचा बॉइलिंग पॉईंट वाढत जातो म्हणजे जेवढे जास्त कार्बन आयटम असतील तेवढा जास्त काय असतो त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो हे फक्त लक्षात ठेवा हि तर आपल्या तुमच्या चार्टवरनं पण तुम्हाला क्लिअर होईल जेवढं तुमचे जास्त कार्बन असतील तेवढा काय असतो जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो लास्ट फिजिकल प्रॉपर्टी सॉलिबिलिटी ऑफ अल्डीहाइड्स अँड किटोन्स म्हणजे ते वॉटरमध्ये सॉलिबल आहेत का नाहीत ते आहे द ऑक्सिजन ऍटम ऑफ कार्बोनिल ग्रुप म्हणजे सी डबल बॉन्ड ओ मधला जो ऑक्सिजन आयटम आहे तुमचा कॅन इन्हॉल्व्ह इन हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्युल आता वॉटर मॉलिक्युलमध्ये काय असतं एच ओ एच म्हणजेच काय तुमचा एच टू ओ वॉटर मॉलिक्यूल एच ओ एच त्याच्यासोबत जो ऑक्सिजन आहे तो काय तयार करतो तर हायड्रोजन बॉन्डिंग ऑक्सिजन आयटम इन कार्बोनिल ग्रुपमधला हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो त्यामुळे जे लोअर अल्डीहाइड्स असतील ॲज अ रिझल्ट ऑफ धीस द लोअर अल्डीहाइड्स अँड किटोन्स आर वॉटर सोल्युबल लोअर म्हणजे कोणते कोणते ऍसिटलडेहाहेड असिटोन किंवा फॉर्माल्डिहाहेड असेल हे जे दोन तीन आहेत अल्डीहाइड किंवा अँड किटोन हे काय होतात लोअर अल्डीहाइड्स अँड किटोन्स आर वॉटर सोल्युबल कशामुळे जर कार्बोनिल ग्रुपमधला जो ऑक्सिजन आहे तो काय करतो हायड्रोजनसोबत वॉटर मॉलिक्यूलमधल्या हायड्रोजनसोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतो हायड्रोजन बॉन्डिंग मग तयार करतो त्यामुळे तो काय होतो वॉटर सॉल्युबल फक्त लोअर मेंबर्स एसिटा फॉर एक्झाम्पल एसिट आणि ऍसिटोन जेव्हा तुमचं मॉलिक्युलर मास इन्क्रीज होतं म्हणजे हायर आता अल्डिहायड अँड किटोन्स असतील तर काय होतात कार्बनची संख्या वाढते त्यामुळे त्याचं काय होणार आहे मॉलिक्युलर मास इन्क्रीज होणार आहे त्याचं मॉलिक्युलर मास वाढणार आहे मग मॉलिक्युलर मास वाढल्यामुळे ॲज द प्रोपोर्शन ऑफ हायड्रोकार्बन पार्ट ऑफ मॉलिक्युल इन्क्रिझेस मग त्याच्यात हायड्रोकार्बनचा जो पार्ट आहे तुमच्या मलिक्युल्स Times Madla. मग जसं मॉलिक्युलर मास वाढेल तसं तसं हायड्रोकार्बन पार्ट आहे तो पण वाढणार आहे त्यामुळे काय होतं विच कॅनॉट फ्रॉम हायड्रोजन बॉन्ड तर मॉलिक्युलर पार्ट वाढतो हायड्रोकार्बनचा पार्ट वाढल्यामुळे तो हायड्रोजनसोबत काय करत नाही बॉन्ड तयार करत नाही त्यामुळे सॉलिबिलिटी काय होते डिक्रीज हो होत जाते त्यामुळे जे लोअर मेंबर्स असतील ते इझिली सोल्युबल होतात आणि हायर मेंबर्स असतात ते वॉटर सोल्युबल होत नाहीत कारण त्याची जी सॉलिबिलिटी काय होते कमी 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 होत जाते म्हणजेच डिक्रीज होत जाते सॉलिबिलिटी बघा खाली तुम्हाला दिला हायड्रोजन बॉन्डिंग इन कार्बोनिल कंपाउंड्स आता हा काय तुमचा कार्बोनिल कंपाऊंड इथं दिले सी डबल बॉन्ड ओ हा कार्बोनिल ग्रुप आणि हा काय वॉटर मॉलिक्यूल एच ओ एच काय होणार आहे आता वॉटर मॉलिक्यूलमध्ये आपण बघितलं होतं हे पार्शल डायपोल मुवमेंट किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज हा डेल्टा निगेटिव्ह चार्ज परत हायड्रोजनमध्ये पण तसंच होतं हो, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज पार्शल निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतात ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतात येतात मग हे काय करतात तिथं हा बॉन्ड तयार करतात बघा ओ OH एच बॉन्ड तयार होतो त्यालाच म्हणतात हायड्रोजन बॉन्डिंग मग हे हायड्रोजन बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं काय होतं तुमचं वॉटर सोल्युबल होतं त्यामुळे जे लोअर अल्डेहेड्स अँड किटोन्स आहेत ते काय करतात इझिली हा बॉन्ड तयार करतात त्यामुळे त्यांचं काय होतं ते वॉटर सॉल्युबल असतात पण ज जसं तुमचं मास वाढत जाईल म्हणजेच कार्बनची संख्या वाढेल त्याचा मॉलिक्युलर मास वाढेल मॉलिक्युलर मास वाढल्यानंतर हायड्रोकार्बनचा जो पार्ट आहे मॉलिक्यूलमधला इन्क्रीज होईल त्यामुळे विच कॅनॉट बी फॉर्म हायड्रोजन बॉन्ड तो पार्ट इन्क्रीझ झाल्यामुळे तो हायड्रोजन बॉन्ड काय करणार नाही तयार करू शकणार नाही त्यामुळे सॉलिबिलिटी काय होते डिक्रीज होत जाते हा पार्ट आहे लास्ट पार्ट होता सॉलिबिलिटी आता कोणत्या कोणत्या आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या बघा ह्याच्यामध्ये फक्त आळलेहेड आणि किटोंच्या बघितल्यात पहिला बघितलं पोलर बॉन्ड त्यानंतर बॉइलिंग पॉईंट फिजिकल स्टेट अँड लास्ट होतं सॉलिबिलिटी त्याच्यानंतर आता कार्बोक्झिलिक ॲसिडच्या बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डियाड्स अँड किटोन्स नंतर नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्झिलिक अॅसिड त्याच्यामध्ये पण आपण बघणार फिजिकल स्टेट बॉइलिंग पॉईंट अँड सॉलिबिलिटीज ऑफ कार्बोक्झिलिक अॅसिड आता पहिल्यांदा फिजिकल स्टेट बघूया लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्झिलिक अॅसिड ॲलिफॅटिक म्हणजे काय असेल स्ट्रेट चेन इथं ॲरोमॅटिक रिंग येणार नाहीये फक्त स्ट्रेट चेन कार्बन लोअर एलिफेटिक कार्बोक्सिलिक ॲसिड अप टू नाईन कार्बन म्हणजे नाईन कार्बनपर्यंत काय असतात सगळे कलरलेस लिक्विड्स लोअर एलिफेटिक कार्बोक्सिलिक ॲसिड अप टू नाईन कार्बन नाईन कार्बनपर्यंत जे काय लोअर एलिफेटिक कार्बोक्सिलिक ॲसिड असतील ते सगळे काय असतात कलरलेस लिक्विड्स विथ इरिटेटिंग ओडर नऊ कार्बनपर्यंतचे जे अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड असतील ते असतात कलरलेस लिक्विड्स विथ इरिटेटिंग ओडर द हायर अल्केन्स आर कलरलेस हायर जे असतील ते पण काय असतात कलरलेस ओडरलेस त्याला स्मेल पण नसतो कलर पण नसतो म्हणजेच हायर नऊच्या फूटचे हायर होमोलॉगस आर कलरलेस ओडरलेस वॅक्स लाईक सॉलिड्स हॅव लो व्हॉलॅटिलिटी लो व्हॉलटिलिटी म्हणजे काय होतात ते इझिली काय होत नाहीत इव्हॅपरेट होत नाहीत बॉइलिंग पॉईंट्स आता आपण पुढं बघणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याचे बॉइलिंग पॉईंट किती हाय असतात ते नेक्स्ट बघ कार्बोक्झिलिक अॅसिड्स नेक्स्ट पॉईंट त्यांनी दिलाय कार्बोक्सिलिक कार्बोक्झिलिक असिड्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दोज ऑफ अल्केन्स आता आपण फिजिकल स्टेटमध्ये बघितलं काय आहेत कलरलेस आहेत ऑर्डरलेस आहेत हायर असतील ते आणि नऊ पर्यंतचे काय असतात कलरलेस आणि इरिटेटिंग ऑर्डर तेच आता पुढं काय पुढचा पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दोज ऑफ अल्केन्स इथर्स अल्कोहोल्स अल्डीहाइड्स किटोन्स ऑफ कंपॅरेबल मासेस म्हणजे ज्याच्या साईडचे जे त्याचा करस्पॉन्डिंग अल्केन असेल इथर अल्कोहोल अल्डिहाइड किटोन यांच्यापेक्षा काय असतं नेहमी कार्बोक्सिलिक ॲसिडचं ऍसिडचं जो बॉइलिंग पॉईंट असेल तो जास्त असतो का असतो तर त्याचं जो त्याचा फॉर्म्युला असेल फॉर्म्युलामध्ये पण सी डबल बॉन्ड ओ ओ एच हा कार्बोनिल ग्रुप हायड्रोजन बॉन्ड त्यामुळे हा काय करतो हायड्रोजन बॉन्ड दोन तयार करतो ते बघणार आहे आपण रिझन काय आहे त्याचं ते, ते बघा इन लिक्विड फेज कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म्स डायमर इन विच टू मॉलिक्युल्स आर हेल्ड बाय टू हायड्रोजन बॉन्ड्स काय तयार करतं लिक्विड फेजमध्ये म्हणजे जेव्हा तो लिक्विड फेज असतो म्हणजे वॉटरसोबत असतो तेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिड काय तयार करतं डायमर इन विच टू मॉलिक्यूल्स आर हेल्ड बाय टू हायड्रोजन बॉन्ड त्याच्यामध्ये जे टू मॉलिक्युल्स असतात कार्बोक्सिलिक ऍसिडचे ॲसिडचे समजा ॲसिडमध्ये सी डबल बॉन्ड हो ओएच असतो तसाच दुसरा एक सी डबल बॉन्ड हो ओएच असेल हा दोन मॉलिक्यूल्स जे असतात ऑक्सिजनचे ते काय करतात हायड्रोजनसोबत दोन बॉन्ड तयार करतात दोन हायड्रोजन बॉन्ड वॉटरसोबत दोन हायड्रोजन बॉन्ड तयार करतात त्याला म्हणतात डायमर डायमन्चे टू आणि म्हणजे बॉन्ड दोन बॉन्ड तयार करतात त्यामुळे डायमर हे स्ट्रॉंग बॉन्ड असतो ॲसिडिक हायड्रोजन ऑफ वन मॉलिक्युल फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ अदर मॉलिक्यूल म्हणजे दोन डायमर तयार झाल्यामुळे त्याची साईज काय होते मॉलिक्यूलची वाढते द रिझल्टिंग इन साईज ऑफ द मोलिकु इंटरमॉलिक्युलर वंडरवॉल फोर्सेस साईज वाढल्यामुळे त्याचे काय होतात इंटरमॉलिक्युलर तुमचे वंडरवॉल फोर्सेस वाढतात विच रिझल्ट इंटर हाय बॉइलिंग पॉईंट त्याचे जे काय होतं समजलं तुम्हाला लिक्विड फेजमध्ये जो तुमचा कार्बोक्झिलिक ॲसिड आहे ॲसिडमधला कार्बोक्झिलिक ॲसिडमधला कार्बोनिल ग्रुप सी डबल बॉन्ड ओमधला जो ऑक्सिजन आहे तो हायड्रोजनसोबत काय करतो बॉन्ड तयार करतो तसे दोन बॉन्ड तयार होतात डायमर तयार होतो डायमर तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग किंवा स्ट्रॉंग सॉ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर वंडर ऑल फोर्सेस क्रिएट होतात आणि त्या फोर्सेसमुळे त्याचा काय असतो हाय बॉइलिंग पॉईंट त्यामुळे अल्केन्स अल्कोहोल्स इथर्स जे काय असतील त्याच्यापेक्षा सगळ्यात हाय बॉइलिंग पॉईंट कशाचं असतो तर कार्बोक्सिलिक ऍसिडमधला इन केस ऑफ ॲसिटिक ॲसिड ड्रायमर एक्झिस्ट इव्हन इन द गॅस फेज ॲसिटिक ॲसिडमध्ये जो ड्रायमर जो एक्झिस्ट होतो गॅस फेजमध्ये पण होता आता खाली बघा त्यांनी ड्रायमर कसा एक्झिस्ट होतं ते दाखवलंय डायग्रॅम बघा सगळ्यांनी इथं काय तुमचं सांगितलं सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच म्हणजेच काय तुमचा सी एच थ्री सी डबल सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ डबल हा डबल बॉन्ड ओ आणि हे ओ एच म्हणजेच काय ऍसिटिक ऍसिड आहे तसंच इकडे एक दुसरं असिटिक अॅसिड सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच मग हे वॉटरसोबत काय करतात कार्बोक्सिलिक ऍसिडचा तुमचा हा काय हे जे दोन कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत हे जे दोन दोन्ही पण कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत हा एका कार्बोक्सिलिक ऍसिडचा ओ एच ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा काय तो कार्बोनिल ऑक्सिजन काय तयार करतो बॉन्ड तयार करतो तसंच इथं पण सेम होतं ह्याचा हायड्रोजन याचा हायड्रोजन आला बघा ह्या ॲसिडचा हायड्रोजन आणि इकडच्या कार्बोनिल ऑक्सिजन हे काय करतात दोन एकमेकांच्या मध्येच काय करतात बॉन्ड तयार करतात त्याला काय म्हणतो आपण डायमर हा जो ओ एच बॉन्ड तयार होतो दोन बॉन्ड तयार होतात एका दोन मोलिक्युल्समध्ये दोन ऍसिड मोलिक्युल्समध्ये दोन बॉन्ड तयार करत होतात त्यामध्ये त्याला म्हणतात डायमर तयार होतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये इंटर मोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं आणि बॉइलिंग पॉईंट त्याचा जास्त असतो हे त्याच्या मग रि हा बघा जो चार्ट आहे इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉईंट कसा वाढतो तो ते आता ह्या चार्टवरून तुम्हाला समजेल फर्स्ट आहे बघा फॉर्मिक ॲसिड फॉर्मिक ॲसिड फॉर्म्युला एच ओ एच म्हणजे कार्बनची संख्या किती एक आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट थ्री सेवन्टी थ्री केलविन किती बॉइलिंग पॉईंट थ्री सेव्हन्टी थ्री केलवीन त्याच्यानंतर कार्बनची संख्या वाढली पुढचं पुढचं एक्झाम्पल आहे ॲसिटिक ऍसिड किती कार्बन आहेत एच थ्री सी एच टू कार्बन्स आहेत मग बॉइलिंग पॉईंट किती झाला थ्री नाईंटी वन केलंवीन काय झाला वाढत झाला तर बघा पुढं जे पुढची जी स्ट्रक्चर आहेत प्रोपेनॉइक ऍसिड ब्युटेरिक ॲसिड वॅलेरिक ऍसिड जे स्ट्रक्चर्स आहेत एक एक कार्बनची संख्या काय गेली वाढत गेली मग जस जशी तुमची कार्बनची संख्या वाढत जाईल इफ इन्क्रीजिंग द नंबर ऑफ कार्बन आयटम्स इन देअर स्ट्रक्चर देअर बॉइलिंग पॉईंट विल बी इन्क्रिझेस जस जसं तुमची कार्बनची संख्या वाढत जाते तर तसं काय होतं इकडे बॉईलिंग पॉईंट तुमचा वाढत गेलेला हा हा चार्ट रेफर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जेवढा तुमचा मॉलिक्युलर मास जास्त असेल तेवढा काय असतो त्याचा बॉईलिंग पॉईंट जास्त असतो आणि सॉलिबिलिटी काय होते डिक्रीज होते स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट नंतरची लास्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे सॉलिबिलिटी ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड्स मग सॉलिबिलिटी ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड इन वॉटर डिक्रीजेस विथ इनक्रीज इन मॉलिक्युलर मास जसं आल डेड अँड किटोच्या बाबतीत होतं तसंच आहे सेम जसं तुमचं मॉलिक्युलर मास वाढत जाईल म्हणजे नंबर ऑफ कार्बन आयटम्स इन स्ट्रक्चर नंबर ऑफ कार्बन आयटम स्ट्रक्चरमध्ये वाढत जातील तर तसं काय होतं तुमचं मॉलिक्युलर मास वाढत जातं त्यामुळे जो सॉलिबिलिटी आहे वॉटरमधली सॉलिबिलिटी काय होते डिक्रीज होत जाते हायर कार्बोक्सिलिक असिड आर प्रॅक्टिकली इन इन वॉटर ड्यू टू इनक्रीज द हायड्रोफोबिक इंटरॅक्शन्स ऑफ हायड्रोकार कार्बन पार्ट विथ वॉटर हायर जे कार्बोक्सिलिक ॲसिड असतील ते काय असतात वॉटरमध्ये इन्सॉल्यबल असतात का तर त्यांचा जो हायड्रोफोबिक पार्ट आहे म्हणजेच हायड्रोकार्बनचा जो जास्त मेजर पार्ट असतो तो काय असतो इन्सॉल्युबल किंवा इंटरॅक्ट होत नाही वॉटरसोबत त्यामुळे वॉटर हिटिंग आणि हायड्रोफोबिक पार्ट असतो त्यामध्ये वॉटर इन्सॉल्युबल असतं अरोमॅटिक अॅसिड्स लाईक बेन्झॉक असिड आर ऑल्सो प्रॅक्टिकली इन्सॉल्युबल इन वॉटर एट रूम टेम्परेचर एक एक्झाम्पल दिले त्यांनी अरोमॅटिक असिड्स म्हणजे बेन्सिन रिंगला तुमचा डायरेक्टली सीओएच ग्रुप अॅटॅच असेल तर बेन्झोईक एसिड काय असेल बेन्सिन रिंगला एच ग्रुप अटॅच आर ऑल्सो प्रॅक्टिकली इन्सॉल्युबल इन वॉटर ते काय प्रॅक्टिकली इनसॉल्युबल आहे वॉटरमध्ये ॲट रूम टेम्परेचर वॉटर इन्सोल्युबल कार्बोक्सिलिक असिड आर सोल्युबल इन लेस पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक इथर अल्कोहोल बेन्झिन अँड सो म्हणजे ते वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहे ते काय होतं ऑर्गॅनिक सॉल्वंट जे असतील इथर अल्कोहोल बेन्झिन त्याच्यामध्ये काय होतं ते सोल्युबल होतं त्यामुळे कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर इनसोल्युबल हायर जे असतील कार्बोक्सिलिक ॲसिड ते इन्सॉल्युबल इन वॉटर जर जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसंच त्याचं काय होतं ते इनसोल्युबल होतात किंवा सोल्यबिलिटी डिक्रीज होते बट ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये काय होतात ते इझिली सॉल्युबल होतात इथे आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्को फिजिकल प्रॉपर्टीज कशा कशाच्या संपला बघा एलडी किटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडच्या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला संपलेल्या आहेत त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नंतर स्टडी करू फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिएट किटोन्स एंड कार्बोक्सिलिक असिड आणि त्याचा एक नेक्स्ट एक छोटा पॉईंट आहे तो आपण ह्याच लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया तो जो पॉईंट आहे तो काय पोलॅरिटी इन कार्बोनिल ग्रुप आता कार्बोनिल ग्रुपमध्ये पोलॅरिटी कशी डेव्हलप होते किंवा त्याच्यामध्ये पोलॅरिटी कशी असते ती आपण बघूया याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप म्हणजे स्ट्रक्चर काय सी डबल बॉन्ड ओ त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पोलॅरिटी म्हणजेच काय होतं कार्बनमध्ये डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ऑक्सिजनमध्ये डेल्टा निगेटिव्ह द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप ओरिजिनेट फ्रॉम हायर निगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन रिलेटेड टू Carbon, as well as का थी, थी, तर, आए, कार्बन हायर निगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन रिलेटिव्ह टू कार्बन ॲज वेल एज रेझोनन्स इफेक्ट आयशोनिन फिगर म्हणजे त्याच्यामध्ये हायर कशामुळे ते ओरिजिनेट होते इलेक्ट्रोनिगेट त्याच्यामध्ये पोलॅरिटी तर इलेक्ट्रो कॅरेक्टर जे आहे ऑक्सिजनचं जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू कार्बनपेक्षा त्यामुळे ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याचे रेझोनन्स स्ट्रक्चरवर डिपेंड आहे बघा आता खाली तुम्हाला स्ट्रक्चर्स दिलेत टोटल हे स्ट्रक्चर बघा आता पहिली दोन बघा त्याच्यामध्ये हा फक्त तुम्हाला फर्स्ट काय दिले कार्बोनिल कार्बन दिला आहे फर्स्ट काय फक्त नॉर्मल कार्बोनिल कार्बन सांगितलं सी डबल बॉन्ड ओ आणि ते बाकीचे ग्रुप अटॅच असतील एक स्ट्रक्चर एमध्ये काय सांगितलं त्यांनी सी डबल बॉन्ड डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह हे नॉर्मल स्ट्रक्चर आपलं झालं कशामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर कशाचं ऑक्सिजनचं जास्त ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रो दॅन कार्बन त्यामुळे ऑक्सिजनवर कोणता चार्ज झाला डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यानंतर नेक्स्ट जे दाखवलं त्याचे ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत बघा खाली जे दोन तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत जास्त प्रमाणात जे सापडतं हे मेजर क्वांटिटीमध्ये सापडतं सी डबल बॉन्ड हो आणि ऑक्सिजनच्या फक्त दोन लोन पेअर दाखवले काय दाखवलं तर ऑक्सिजनवरच्या दोन लोन पेअर हे स्ट्रक्चर आपण कसं काढू शकतो हा जो तुमचा बॉन्ड आहे डबल बॉन्ड इथं वरती शिफ्ट केला हा डबल बॉन्ड आता हे बॉन्डिंग पेअरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ऑक्सिजन आणि कार्बनचे एक एक ऑक्सिजन येऊन तो एक बॉन्ड तयार आहे डबल बॉन्डमधला आपण म्हणतो एक बॉन्ड म्हणजे किती दोन इलेक्ट्रॉन्स किंवा टू इलेक्ट्रॉन्स मग हे जे टू इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशाचे आहेत एक ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन आहे एक कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे वन इलेक्ट्रॉन ऑफ ऑक्सिजन अँड वन इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन मग ते काय होतं हातला हा जो तुमचा डबल बॉन्ड डबल बॉन्डमधला एक बॉन्ड ब्रेक होतो आणि वरती ते इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजे काय करतो कार्बन त्याचा एक इलेक्ट्रॉन देतो आणि याचा एक इलेक्ट्रॉन असं जाऊन इथंच इलेक्ट्रॉन होतो म्हणून इथं काय दिलं त्याने दाखवलं बघा निगेटिव्ह चार दाखवले आणि सिंगल बॉन्ड आणि एक लोन पेअर म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन वाढला म्हणून तो लोन पेअर जाते मग जो कार्बन आहे तुमचा कार्बनचं काय होणार आहे जो कार्बन डोनेट केला त्यामुळे कार्बनवर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यांनी इलेक्ट्रॉन पेअर दिली डोनेट केली ऑक्सिजनला त्यामुळे त्याच्यावर काय येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल डोनेट केलं म्हणजेच प्लस चार्ज येईल त्याच्यातले चार इलेक्ट्रॉन निघून गेले आणि जो ऑक्सिजन आहे तोने काय केलं ॲक्सेप्ट केले इलेक्ट्रॉन ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन हा तो बॉन्ड शिफ्ट करतो आपण तिकडं म्हणजेच काय त्याच्यातले इलेक्ट्रॉन जातात तिकडं इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे काय होतं तिथं निगेटिव्ह चार्ज येतो हा निगेटिव्ह चार्ज आणि हे लोन पे बघा हे लेवी स्ट्रक्चरमध्ये झालेलं आहे त्याच्यानुसार हे मायनर स्ट्रक्चर पण जास्त क्वांटिटीमध्ये जे स्ट्रक्चर सापडतात ते हे फर्स्ट मेजर स्ट्रक्चर तोंड लोन पेअरचं डबल बॉन्ड सी आणि इकडे दोन तुमचे अल्किल ग्रुप्स असतील हे तीन स्ट्रक्चर पोलॅरिटी कशी डेव्हलप होते ते आपण बघतोय हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्यानंतरच लास्ट दिलं आहे बघा लास्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे रेझोनन्स हायब्रिड पोलॅरिटी इन कार्बोनिल ग्रुपमध्ये आता हे लास्ट आहे रेझोनन्स हायब्रिड आता रेझोनन्समध्ये काय दिलंय फक्त तुम्हाला जे तुमचा डबल बॉन्ड होता तो आपण ब्रेक करतोय किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्यामध्ये तो ब्रेक करतो त्यामुळे ते तुम्हाला डॉटेडमध्ये दा दाखवलं आहे आणि ऑक्सिजनवरचा काय दाखवला आहे डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा जो डबल बाँड आहे तो काय दाखवला आहे तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये दाखवलं आहे त्याला म्हणतात रेझोनन्स हायब्रिड आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत बघा कोणते कोणते ए आणि डी दिसते तुम्हाला ए आणि डी स्ट्रक्चर ए आणि डी त्याच्यामध्ये कार्बनवर कोणता चार्ज आला पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज कार्बनवर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा त्याच्याकडे काय असतात इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत इलेक्ट्रॉन त्याच्यावर इलेक्ट्रॉनची डिफिशियन्स आहे म्हणजेच आपण त्याला जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याला काय म्हणतो इलेक्ट्रोफाईल मग तो इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो जो सी प्लस होतो म्हणजेच काय होतं तुमचा इलेक्ट्रोफाईल तयार होतो मग त्याच्या जे रिॲक्शन होणार होताना त्याच्यावर कशाचा अटॅक होईल इझिली न्यूक्लिओफाईल एन यू मायनसचा अटॅक इझिली कार्बनवर होईल एन यू मायनसचा अटॅक होईल त्यामुळे इथं काय जनरेट होतं पॉलॅरिटीमध्ये पॉईंट लक्षात घ्या कार्बनवर कोणता चार्ज येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि तो काय करतो इलेक्ट्रोफाईल तयार करतो त्यामुळे तो इझिली अटॅक्ड बाय फाईल पॉलॅरिटी ऑफ इन कार्बोनिल कंपाऊंड नंतर नेक्स्ट आपण बघतो रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डीहाइड्स अँड किटोन्स तर रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाईड अँड किटोन्सी कशावर डिपेंड असते तर त्या पॉलॅरिटीवर डिपेंड असते म्हणजेच कार्बनवर जो तुमचा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याच्यावर डिपेंड आहे बघूया रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डीहाइड्स अँड किटोन्स इज ड्यू टू द पॉलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप तशा झाले ड्यू टू द कशामुळे असते रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाड्स अँड किटोन्स इज ड्यू टू द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप विच रिझल्ट्स इन इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बन त्याचा रिझल्ट काय मिळतो विच रिझल्ट्स इन इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बन इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बन म्हणजे जो कार्बनवर तुमचा इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो त्याच्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी ठरते इन जनरल अल्डीहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन किटोन्स आता हे जनरल स्टेटमेंट आहे लक्षात ठेवा इन जनरल अल्डीहाइड्स आर काय सांगते बघा रिॲ लक्षात ठेवायची स्टेटमेंट अल्डीहाइड्स आर मोअर रिॲक्टिव्ह दॅन किटोन्स अल्डीहाड किटोनपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह असतात इन जनरल अल्डीहायड्स आर मोअर रिॲक्टिव्ह दॅन किटोन्स टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक अटॅक कशाला ते जास्त रिॲक्टिव्ह असतात न्यूक्लिओफिलिक अटॅक म्हणजे आता अल्डीहडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असणार आहे तुमचा ओ सी डबल बॉन्ड ओएच अँड किटोनमध्ये सी डबल बॉन्ड ओ दोन्हीत पण काय होणार आहे तुमचे पार्शल पॉझिटिव्ह चार्ज किटोनवर येणार आहे सॉरी कार्बनवर येईल पार्शल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज किटोनवर इकडे किटोन कार्बनवर अल्डीहेडच्या कार्बनवर पण येईल आणि किटोनच्या कार्बनवर पण येईल पण अल्डीहेड काय असतात मोर रिॲक्ट टुवर्ड्स अ अटॅक ते आपण कशाने एक्सप्लेन करणार आहे बघा इन टर्म्स ऑफ बोथ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स अँड स्टेरिक इफेक्ट ते दोन इफेक्ट बघणार आहे बघा आता फर्स्ट इफेक्ट आहे इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स पहिला आता इफेक्ट काय आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे अल्डीहेड का इझिली रिॲक्ट होतात देन किटोन्स तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट फर्स्ट इफेक्ट बघतोय आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अल्किल ग्रुप्स हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव इफेक्ट आता अल्किल ग्रुप्स म्हणजे सी एच थ्री सी टू एच फाईव्ह जे अल्किल ग्रुप्स असतील ते अल्किल ग्रुप्सकडे काय इफेक्ट असतो तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आता त्याच्यात इलेक्ट्रॉन काय करतात डोनेट करतात अल्किल ग्रुप्स हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल इंडक्टिव्ह इफेक्ट त्याला काय म्हणतो आपण प्लस आय आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर काय असतो मायनस आय इफेक्ट ओएच वगैरे ग्रुप असतात त्यांना म्हणतो आपण मायनस आय इफेक्ट मग अल्किल ग्रुप्स हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दिस इज कॉल्ड हॅज अ प्लस आय इफेक्ट अ किटॉन हॅज टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्किल ग्रुप्स बॉन्डेड टू कार्बन कार्बोनिल कार्बन विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीजिंग इट्स पॉझिटिव्ह पॉलॅरिटी अँड इलेक्ट्रोफिलिसिटी आता बघा किटोनचा तुमचा जनरल फॉर्म्युला तुमच्या डोक्या डोळ्यासमोर आला असेल किटोनमध्ये काय असणार आहे सी डबल बॉन्ड ओ आणि दोन काय असतात आर ग्रुप R, o, आर सी डबल बॉन्ड ओ आणि आर म्हणजे आर आहेत म्हणजेच काय तुमच्या अल्किल ग्रुप्स आहेत त्या अल्किल ग्रुप्स काय असतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग करतात मग इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे carbon कार्बोनिल कार्बनकडे काय होतं रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज पॉलॅरिटी त्याची काय होते डिक्रीज होते डिक्रीजिंग इट्स पॉझिटिव्ह पॉलॅरिटी अँड इलेक्ट्रोफिलिसिटी इन कॉन्ट्रास्ट अल्डीहाड अल्डीहेडमध्ये फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ यच विरुद्ध काय असणार अल्डीहेडमध्ये फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ यच हायड्रोजन असतो त्याच्यामध्ये आणि एक आर ग्रुप असतो आणि किटोनमध्ये दोन्ही पण आर ग्रुप असतात हल्डीहेडमध्ये एकच यच ग्रुप असणार आहे हॅव ओनली वन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप याच्यामध्ये काय असणार आहे एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन इथे एकच असणार आहे त्यामुळे धिस मेक्स अल्डिहाइड हॅड मोवर इलेक्ट्रोफिलिक दॅन किटोन त्यामुळे हा जास्त इझिली काय होतो मोवर इलेक्ट्रोफिलिक दॅन किटोन मला लक्षात येतं का किटोनमध्ये किती असतात डोनेटिंग ग्रुप्स दोन असणारे दोन आर ग्रुप असतात दोन डोनेटिंग ग्रुप्स असतात त्यामुळे ते डिक्रीज करतात पॉझिटिव्ह पॉलॅरिटी अँड इलेक्ट्रोफिलिसिटी डिक्रीज करतात दोन आर ग्रुप असल्यामुळे ते काय करतात कार्बनला डोनेट करतात इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं ते काय त्याची इलेक्ट्रोफिलिसिटी डिक्रीज होते पण तेच अल्डीहाडमध्ये काय असतं एकच कार्बोनिल ग्रुप सॉरी एक कार्बोनिल ग्रुप एक कार्बोनिल ग्रुपला अटॅच एकच अल्क्युल ग्रुप असतो एकच अल्क्युल ग्रुप अटॅच असल्यामुळं ते काय करतात त्याची जी तो एकच ग्रुप ते डोनेट करणार आहे दुसरा हायड्रोजन असतो तो काही इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही त्यामुळं कार्बनवरची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते ती मोर असते दॅ ॲज कम्पेर्ड टू कशापेक्षा जास्त असणार आहे तुमच्या किटोनपेक्षा म्हणजेच काय होणार आहे दिस मेक्स अल मोर इलेक्ट्रोफिलिक दॅन किटोन किटोनपेक्षा तो जास्त इलेक्ट्रोफिलिक असेल जास्त डिफिशियंट असणार आहे त्यामुळे इझिली इलेक्ट्रॉन घेईल इलेक्ट्रॉनिक इफेक्ट नंतर नेक्स्ट इफेक्ट आहे स्टेरिक इफेक्ट हा एक इम्पॉर्टंट इफेक्ट आहे बघा स्टेरिक इफेक्ट कशामुळे येतो तर बल्कीनेस जे बल्कियर ग्रुप असतील म्हणजेच अल्किल ग्रुप त्याच्यामुळे तो तर, इफेक्ट तयार होतो त्याला म्हणतात स्टेरिक इफेक्ट टू बल्की अल्किल ग्रुप्स इन किटॉन त्या किटोनमध्ये अल्किल ग्रुप्स आहेत दोन बल्की म्हणजेच काय सी एच थ्री मॉलिक्युल आहे जो तुम्ही सी एच थ्री सी एच एच सेपरेट लिहिले इकडे पण कार्ब किटोनचे एच एच सेपरेट लिहिले तर ते काय ते बल्की होतो टू बल्की अल्किल ग्रुप्स इन किटॉन कम इन अ वे ऑफ इनकमिंग न्यूक्लिओ फाईल मग जो ते जे बल्की ग्रुप्स आहेत म्हणजे सी एच थ्री ग्रुप आहेत सी डबल बॉन्ड ओ आणि दोन आर इकडे अटॅच असतील आर आर सी डबल बॉन्ड ओ मग जो येणारा न्यूक्लिओ फाईल आहे तुमचा एन यू मायनस त्याच्या काय येतात त्याच्यामध्ये येतात त्याला अडथळा निर्माण करतात ते त्याच्यामध्ये येतात टू बल्की अल्किल ग्रुप्स इन किटोन कम इन द वे ऑफ इनकमिंग न्यूक्लिओ फाईल इनकमिंग जो तुमचा न्यूक्लिओ फाईल आहे त्याच्या काय येतात ते मध्ये येतात त्यामुळं ते मध्ये आल्यामुळे ते इझिली अटॅक करू शकत नाही त्यामुळे त्याला काय म्हणतात स्टेरिक हिंड्रन्स टू न्यूक्लिअ दिस इज कॉल्ड स्टेरिक हिंड्रन्स त्याला तो अडथळा निर्माण करतो मग त्याला काय म्हणतात स्टेरिक हिंड्रन्स टू न्यूक्लिओफिलिक अटॅक तेच आता कशामध्ये अल्डीहाडच्या बाबतीत काय असलं तर तुम्ही विचार केला तुम्हाला समजेल अल्डीहाडच्या बाबतीत ऑन अदर हँड न्यूक्लिओ फाईल कॅन इझिली अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन इन अल्डीहाइड तर न्यूक्लिओ फाईल अल्डीहाडमध्ये काय असणार एक आर ग्रुप आहे दुसरा हायड्रोजन आहे म्हणजे एका साईडला एच थ्री आहे दुसऱ्या साईडला फक्त हायड्रोजन आहे त्यामुळे जो ज्या साईडला हायड्रोजन आहे त्या साईडनं इझिली न्यूक्लिओ फाईल तिथं काय करू शकतो अटॅक करू शकतो दॅन किटोन त्यामुळे अल्डीहाइड आर मोअर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओ फाईल दॅन किटोन्स ते काय असतात ले सिंडर्ड असतील कारण एका साईडला फक्त एच थ्री ग्रुप आहे दुसऱ्या साईडला हायड्रोजन आहे बघा आता खाली तुम्हाला इथं रिएक्शन इथं आहे हे बघा हा कोणता ग्रुप आहे किटोन आहे आर आर तुमचा सी डबल बॉन्ड हो आता हा आर ग्रुप आहे म्हणजेच काय असेल इथं एच थ्री कन्सिडर करा सी एच थ्री सी एच थ्री हा जो दोन्ही ग्रुप काय झाले बल्की ग्रुप झाले दोन्ही पण काय झाले सी एस थ्री सी एस टी बल्की ग्रुप झाले मग येणारा जो तुमचा न्यूक्लिओ फाईल आहे म्हणजेच एन यू मायनस हे दोन्ही काय करतात त्याला हिंड्रन्स तयार करतात म्हणजेच अडथळा निर्माण करतात त्यामुळे ते, ते तिथं काय करत नाही इझिली अटॅक होऊ शकत नाही ते जरा स्लो अटॅक होतो इझिली अटॅक होणार नाही किटोनवर तेच अल्डियाच्या बाबतीत काय इथं आर सी डबल बॉन्ड हो आणि एच आहे फक्त काय इथं आता हायड्रोजन आहे काय आहे हायड्रोजन आहे इकडं आर ग्रुप आहे म्हणजे काय होतील काय होईल सांगा हायड्रोजनच्या साईडनं इनकमिंग न्युक्लिओ फाईल इझिली काय करेल अटॅक करेल का ते त्यामुळे तिथं काय होणार आहे जास्त स्टेरिक हिंड्रन्स ना जाणवणार नाही तेच आपण पहिला इफेक्ट बघितला होता पहिला कोणता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट जो तुमचा आर ग्रुप असतो अल्किल ग्रुप तो काय असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आता इथं किटोनमध्ये किती दोन आर ग्रुप आहेत आर आर दोन्ही पण आर ग्रुप आहेत तेच काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत त्यामुळे ते इलेक्ट्रॉन काय करतील कार्बनला डोनेट करतील मग इलेक्ट्रॉनला कार्बन डोनेट केल्यामुळे का इलेक्ट्रॉन्स कार्बनला डोनेट केल्यामुळे काय होईल कार्बनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो लेस होईल पॉझिटिव्ह चार्ज काय कमी आहे ज कमी होईल त्यामुळे त्याची इलेक्ट्रोफिलिसिटी जो तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून घेण्याची इलेक्ट्रोफाईल जो त्या तयार होणार आहे तो काय होणार आहे जरा कमी स्ट्रॉंग होईल म्हणजे वीक होईल इलेक्ट्रोफाईल तयार इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे तेच इथं काय होतं इलेक्ट्रॉन एकच डोनेट होतो कशामध्ये अल्डीहेॅडमध्ये किटोनमध्ये दोन आर ग्रुप डोनेट करतात इलेक्ट्रॉन्सला डोनेट करतात इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे त्याची इलेक्ट्रोफिलिसिटी किंवा जो जास्त तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट होणार आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी इलेक्ट्रॉन डिफिशियंट होतो त्यामुळे इझिली न्युक्लिओफाईल तिथं अटॅक करू शकत नाही तेच अल्डीहेॅडमध्ये फक्त एकच आर ग्रुप आहे बघा ह्या स्ट्रक्चरमध्ये अलडी काय तुमचा एकच आर ग्रुप आहे हा एकच आर ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतो ह्या कार्बनला मग ह्या आर ग्रुपने इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर कार्बनला काय होईल त्याच्यावर चा कोणता चार्ज येणार आहे तुमचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ह्याच्यापेक्षा इकडं दोन ग्रुप डोनेट करतात हे तर फक्त एकच करतो त्यामुळे ह्याच्यापेक्षा हा मोर इलेक्ट्रोफाईल असणार आहे त्यामुळे जो इलेक्ट्रो हायड्रोजन तर काय डोनेट करणार नाही फक्त आर ग्रुपच करेल एकच आहे त्यामुळे तो जो आर ग्रुप करणार आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल लेस किटोनपेक्षा कमी इलेक्ट्रॉन त्याला डोनेट करेल इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे ह्याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा जो स्ट्रॉंग असेल याच्यापेक्षा हा स्ट्रॉंग हो डेल्टा प्लस चार्ज हा स्ट्रॉंग होतो त्यामुळे येणार आहे इन, इनकमिंग न्युक्लिओफाईल काय होतं इझिली अटॅक होतो अल्डीहेडवर बघा समजलं का दोन पॉईंट एक स्टेरिक इफेक्ट आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट हे दोन इफेक्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरच पुढच्या ज्या रिॲक्शन्स आहेत आपण त्या रिॲक्शन स्टडी करणार आहे इथंच आपला हा आजचं लेक्चर संपवतोय नेक्स्ट लेक्चरला आपण रिॲक्शन करतो करतोय रिॲक्शन्स ऑफ अल्डीहाड किटोन्स अँड कार्बोक्सिलिक एसिड्स